नमस्कार मित्रांनो, होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. जय शिवराय, जय शंभूराजे. आज मित्रांनो गणपती विसर्जन आहे आणि आज मी आलो आहे तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग इथे असलेलं कुंभार माडगाव आणि तिथे असलेले माझे मित्र आणि साडू म्हणजे मित्र दिलीप सांगवेकर साहेब आहेत, त्याच्यानंतर माझे साडू संतोष घुडेकर आहेत. आज गणपती विसर्जन आहे आणि म्हामदा हा जो प्रकार कोकणात चालतो म्हणजे कशाप्रकारे केला जातो ह्या ब्लॉगतर्फे मी तुमच्यापर्यंत पोचवतो आहे. म्हणजे गणपतीच्या विसर्जनादिवशी दिलेला बाप्पाला प्रसाद नैवेद्य म्हणा त्याला म्हामदा बोलतात, कशाप्रकारे महिला सर्व जमून बाप्पाचा प्रसाद बनवतात आणि बऱ्याच प्रकारचे जिन्नस त्याच्यामध्ये असतात आणि कशाप्रकारे बाप्पाचं विसर्जन होतं किंवा मिरवणूक काढली जाते, कशाप्रकारे नैवेद्य दाखवला जातो, आपल्या कोकणातले रीतिरिवाज जे प्रथा आहेत ते दाखवायचा प्रयत्न करतो आहे. असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. तर मित्रांनो, हे आहे सांगवेकर साहेबांचं आमचं घर आणि आज आहे मी कुंभार मठमध्ये म्हणजे तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग. आज म्हामद्याचं ब्लॉग आहे. बघा, हे आहे त्यांचं घर. हे बघा मित्रांनो, आमचं चिंटू झोपला इथे. जागरण केलंस काय रे? ए बाबू, जागरण केलं काय? सांगवेकर काय गेले? हे बघा मित्रांनो, हे आमचे सांगवेकर साहेब आहेत. गणेशाची पूजा होते, आज म्हामदा आहे आणि आमचे एकदम जीवलग आहेत आणि खूप मला ब्लॉगिंगसाठी यांनी मदत केलेली आहे, नंतर त्याबद्दल बोलूया. आणि खूप मोठी मिरवणूक असते आणि म्हामदा हा प्रकार जो कोकणात चालतो कशाप्रकारे केला जातो तो आज दाखवण्याचा नक्की प्रयत्न करीन मी आणि तो बघा तुम्ही. आणि आवडला असेल तर कमेंट्सद्वारे तुमची मतं माझ्यापर्यंत पोहोचू द्या. आणि मित्रांनो बघा, डेकोरेशन इतकं सुंदर केलं आहे ना, जबरदस्त आर्टिस्ट आहे आणि आमच्या गावचाच आहे. हा कुंभारमठ गावामध्ये आज मी आहे आणि खूप चांगलं डेकोरेशन केलं आहे. बघा, आणि गणपतीचं दर्शन देतो तुम्हाला, अतिशय सुंदर गणपती आहे. आणि आमचे सांगवेकर साहेब बरा मस्त मस्त आनंदात. ओके, तर मित्रांनो आता आलो आहे मी कुंभार माठ इथे आणि आमच्या मेवणीचं घर आहे उषाचं. किंवा समोर जी आहे ती आमची उषा. अरे बा, असं काय करतो? हा, आणि गीताला तर ओळखता तुम्ही, हे आमच्या आरती वहिनी आहे. त्याच्यानंतर आमची रिया. होय महाराजा, होय महाराजा. आरती वहिनी आज काय भाजी काय काय? भाजी भोपळ्याची. ओके, वाटाण्याची उसळ, अळू आणि भात डाळ खीर आणि वडे सांबारा. अच्छा, तर मित्रांनो बघा, हे आता हे दुसरं घर आहे. मग अशी आपण गेलो ते सांगवेकरांचं घर आहे आणि आता ते गुडेकरांचं घर आहे. तर मित्रांनो आज कुंभार माटीत आहे आणि गाय येल्यानंतर म्हणजे गाय जेव्हा बछडा वगैरे देतं त्याच्यानंतर एक विधी असते, म्हणजे जे खरवस जे आपण बोलतो, बहुतांक लोकांना माहिती नाही की खरवस कसा तयार होतो किंवा का दिला जातो किंवा देवाला का अर्पण केला जातो. ती एक गोष्ट आपण एक जुने जाणते आमचे आपा आहेत त्यांना विचारूया. आधी खरवस दाखवतो तुम्हाला. बघा, देवाला दाखवलेला खरवस आहे. आपांना विचारूया, आपा ह्यो जो खरवस हा कसं काय, म्हणजे काय सिस्टम आहे की देवाक दाखवलं जातं, कशासाठी दाखवलं जातं? पहिल्यापासून किती पिढ्यांचं चालू आहे. आणखी त्याच्यात गुळ, जसं दूध असेल त्या पटीत गुळ घालायचा, एका टोपामध्ये पाणी ठेवायचा, दुसऱ्या टोपामध्ये दूध ठेवायचं, त्याला दादरा बांधायचा, वर वजन ठेवून चुलीवर उकडा ठेवायचा, काय तो एक दोन वेळा उघडून बघायचा तयार झाला की नाही. आणि ही प्रथा कशी काय, म्हणजे ही देवाक जी दाखवली जातात आम्हाला माहिती नाही, चार पाच पिढी चालू आहे माहिती आम्हाला. म्हणजे देवाक पहिलो प्रसाद ह्यो देवाक दाखवले सर, पहिलो प्रसाद ना ह्यो आपलो पहिलो प्रसाद बनवलो. अच्छा, काळीस देव बी पुजलो, देव पुजलो त्याच्यानंतर देवाक दाखवचो असतं, देवाक दाखवलो त्याच्यानंतर आमची घोटण म्हणून असतात, थंय तो पहिलो खरवस दाखवचो, घोटण मध्ये दाखवलो, गुराची घोटण, गुराची घोटण म्हणून असतात, थंय आम्ही दाखवतो. ते दाखवल्यानंतर जो प्रसाद काय असतात तो चार लोकांचा आपलो गायचो खरवस म्हणाल, जो आपलो पूर्वीपासून प्रथा केली असा तो गायचो खरवस म्हणून गाई आली का आम्ही सगळ्यांचा प्रसाद अर्पण करतो. अर्पण केलं. आणि मित्रांनो गणपतीचा सण आहे आणि आज विसर्जन आहे, आणि आज विसर्जन आहे, त
तर आज गणपतीचा सण आणि आज विसर्जन आहे मित्रांनो, आणि आज खरवस सारखा प्रसाद आमच्या नशिबी होता. तुम्ही या साईडला कोकणात आलात आणि ही टेस्ट नक्की घ्या. आज आपणचं वय जवळजवळ 83 आहे आणि ह्या वयात सुद्धा खणखणीत आहेत आणि असेच राहावेत आहे, आणि ही जी प्रथा ही त्यांच्याकडनं जाणून घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. आवडली असेल तर कमेंट्सद्वारे तुमची मतं नक्की कळवा. धन्यवाद. तर मित्रांनो, हे बघा, सांगवेकरांच्या घरी शिवछत्रपतींचं संपूर्ण जे फोटोज आहेत ते खूप जतन करून ठेवलेले आहेत आणि तेही खूप मानतात शिवरायांना. या फोटोवरून तर समजलं असेल, ह्या साईडला सुद्धा आहे बघा. आणि हा काहीतरी दाखवत आहे बारकामचा. काय रे, काय दाखवतं? फोतू दाखवतं? फोतू दाखवतं? नाचून दाखव. काय रे, डान्स कर, डान्स कर. शाबास. तर मित्रांनो, आता आरती वहिनी करते काळ्या वाट्याचा सांबार. ना काळ्या वाट्याचा सांबार जे आमच्या कोकणात किंवा मालवणात फेमस आहे आणि ते प्रत्येक जेवणाच्या वेळेला करावंच लागतं, त्याशिवाय जेवण पूर्ण होत नाही. आता पहिला काय घातला? कांदा, फोडणीचा कांदा. म्हणजे बघून ठेवा मित्रांनो की अशा प्रकारे काळ्यावाट्याचा सांबार केलं जातं, कारण काळ्या वाट्याचा सांबार नाही तर जेवण अर्धवट आहे. आता टोमॅटो, टोमॅटो टाकलेला आहे. अशा प्रकारे करून बघा, लय भारी लागतं. तर मित्रांनो, हा बघा, हा आमचा मालवणी मसाला, लाल लाल तिखट. हे कुठला मसालो? गरम मसाला, थोडासा गरम मसाला टाकायचा. ही रेसिपी स्पेशली दाखवत आहे, कारण बऱ्याच लोकांच्या कमेंट्स होत्या की काळ्या वाटण्याचं सांबार कसं बनवलं जातं, ते थोडीशी मेकिंग दाखवतो आहे. बाकी आज मामद्याचं जेवण होणार आहे, बघा, एन्जॉय करा. कशाप्रकारे कोकणात मामदं होतं, मामदं मीन्स गणपती विसर्जनाचा जो प्रसाद आहे बाप्पाला जो दाखवला जातो, तो फक्त मोदक केले जात नाहीत त्या दिवशी. तर आता मित्रांनो, टाकलाय मसाला, म्हणजे आमचा मालवणी मसाला आणि गरम मसाला. त्यानंतर चवीपुरती मीठ. आणि मित्रांनो, इथे गीता भोपळ्याची भाजी करते. भोपळ्याची भाजी आहे. हे बघा मित्रांनो, आता हे वड्याचं पीठ मळलं जात आहे. हे बघा, कारण वडे हे त्या उत्सवाला, म्हणजे या गणपती विसर्जनाच्या वेळेला जे मामदं आहे त्याला लागतातच लागतात. सांगवेकर, ह्या काय करतात? ही गणपतीला जाताना आम्ही वर्षभराची हे देतो, पुडगी देतो देवाला. अच्छा, म्हणजे ही रीता. हा, रीता, एक प्रथा. प्रथा काय काय आहे? या डाळ आणि तांदूळ. अच्छा, ही म्हणजे महाराजांना, म्हणजे गणपती बाप्पा, गणपती बाप्पाना जाताना एक त्यांना भेट द्यायची. ओके ओके, वर्षभर पुण्यासारखी. अच्छा, हे बघा मित्रांनो, ही अशी जी रीतभात आहे गावची किंवा कोकणातली, ही जी प्रथा आहेत ह्या बघून घ्या, बऱ्याच लोकांना माहिती नसतात. हे बघा, जवळून पण दाखवतो की अशा प्रकारे बांधली जाते. ही डाळ आहे, त्याच्यानंतर हे तांदूळ आहे, आणि अशी ही भेट बाप्पाला दिली जाते की जाताना वर्षभरासाठी पुरलं पाहिजे. हे बघा मित्रांनो, मलाच उशीर झाला, त्याच्यामुळे सांगवेकर वहिनी वाट बघितली. आणि काय केलं? उसळ, चण्याची उसळ केली. अच्छा, चण्याची उसळ. हे बघा मित्रांनो, चण्याची उसळ रेडी झालेली आहे, म्हणजे मेकिंग तीच आहे, पण मलाच उशीर झाला, कारण त्यांच्या पर गुढेकरांकडे जातो आहे तिकडनं, पर इथे नाचानाच चाललेली आहे माझी. आणि एक सांगेन मित्रांनो की मालवण जे बाजार आहे, म्हणजे जे मच्छी मार्केट आहे, त्याच्यामध्ये आमच्या वहिनींचं स्टॉल आहे, म्हणजे आतमध्ये जे स्टॉल असतात. नंबर काय स्टॉलचं? 58 नंबर आहे. आणि एकदम फ्रेश मच्छी वगैरे तुम्हाला, खेकडे, मच्छी, जे काय पाहिजे ते मिळेल. आणि त्यांना सांगा की आम्ही तुमचा व्हिडिओ बघून आलो आहे, रेट नक्कीच कमी झालेला असेल आणि खूप चांगले आहेत वहिनी. आणि मच्छी घ्यायची असेल तर नक्की या, कारण आता उद्यापासून मच्छी चालू होईल, गणपती आज जात आहेत, त्याच्यामुळे आलात तर नक्की या आणि वहिनींना नक्की भेट द्या.
द्याल ना मच्छी? हो हो देणार, एकदम फ्रेश देणार. हा बस, आणि जरा रेट कमी करा, म्हणजे आपले जे सबस्क्रायबर येतील त्यांना रेट जरा कमी करा. ओके, हे बघा मित्र, आता खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे आणि जवळजवळ होत आलेलं आहे. गुलाबजाम केलेलं. अरे वा, हे बघा मित्रांनो, गुलाबजाम केलेले आहेत. असे विविध पदार्थ करून गणपतीक आपण ह्या करतो ना, त्याच्या घरी जाऊ, जशी मोटली बांधणे म्हणजे वर्षभर पुरत अशी, गुलाबजाम आणि वेगवेगळी मित्रांना पक्वन्न केली जातात आणि मामद्याला सर्वांना बोलून ते जेवण वाढलं जातं, नैवेद्य दाखवला जातो गणपती बाप्पाला आणि त्याची मिरवणूक काढून गणपती विसर्जन होतं. ते पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप करू नका. आवडलं असेल तर आपल्या होई महाराज ब्लॉग यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. हे बघा मित्रांनो, आता उसळ मेकिंग चालू होत आहे. कांदा, टोमॅटो वगैरे, कढीपत्ता वगैरे टाकून थोडीशी फोडणी दिली आहे. याच्या पुढे काय? तोपर्यंत आमची उषा पीठ मळत आहे, ते बघूया. हे बघा, हे वड्याचं पीठ आहे आणि आमची उषा. होय महाराजा. होय महाराजा. हे बघा मित्रांनो, आता काळ्या वाटण्याचा सांबार तयार झालेला आहे. वाटण टाकला ना? ओके, माझी गडबड झाली, इकडनं तिकडे तिकडनं इकडे नाचानाच होते. आणि हे बघा कशा पद्धतीने तयार झालेला आहे आता हे काळ्या वाटण्याचा सांबार. हे बघा मित्रांनो, याने पकडलाय आमच्या साप. हे बघा, आधी याचा थोपडा दाखवतो, त्याच्यानंतर ह्याचा दाखवत. हे बघा कसला खतरनाक पकडलाय. काय धरलं रे? धरलं, भारी रे. तर मित्रांनो, आता घेतलेत वडे तळायला. तयार होत आहेत, त्याच्यानंतर हे तयार वडे आहेत. ओरिया करता वाचा विनाची, आणि इथे बसले आमची गीता, त्यानंतर उषा. आता वडे तळतील.
मित्रांनो, आता वडे तळायला सुरुवात झालेली आहे. होय महाराजा, होय महाराजा. हा अशा आमचा काय सगळ्या का होय महाराजा करत राहता, त्याच्यामुळे आमच्या चॅनलचं नाव प्रसिद्ध होता. मनापासून सगळं असतं. हे बघा, हे आमचे सांगवीकर हय हजरत. गाईचं नैवेद्य घेऊन दिलं. गाईचं नैवेद्य दाखवलं जातं मित्रांनो. आमच्या औषधान वडे तळलेले आहेत. ते बाकीचे वडे हे तयार होतं. हे बघा मित्रांनो, गाईला नैवेद्य दाखवत आहेत. हे सगळी परंपरा आहे. ओके, परंपरा आहे. हे वासरू आहे गाईचं. जे खरवस जो तुम्हाला दाखवला ती हीच गाय आहे. अशा तर काय, अशा प्रकारे कोकणात अशा सगळ्या रीतीरिवाज केला जातो. टाळव थोडी पानाच्या बाहेर येता नाही. ही वाढलं ना तशीच सगळी पानात दिसा कोणी जाते. पाणी आणून दे झाली त्यांच्या जेवायला. हे बघा मित्रांनो, इथे जेवणासाठी बसलेले आहेत सगळे. कोणता कोण बोलला? तू बोल मोठ्या. होय महाराजा, शाबास. गणपती गणराया तुझ्या कुटेकर कुटुंबियाने प्राण प्रतिष्ठा तुझ्या प्रतिवर्षाप्रमाणे केलेले ते मान्य करून घे. नानापासून मोठ्या परंतु क्रमात झाला ते क्षमा कर. कुटुंबात तुझ्या असलेली वास्ती शांती असलेल्या त्याची मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुझ्या सदैव मागणे करता मागणीच्या पदे पूर्ण करून देऊ. काय